विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट लर्निंग विथ सोनटक केसर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 मधील तिसरे प्रकरण वर्तुळ या प्रकरणातील बिंदूंतून जाणारी वर्तुळे हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवातीला आपण एका बिंदूतून, दोन बिंदूतून, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे म्हणजे काय ते अभ्यासूया. तर सुरुवातीला एका बिंदूतून जाणारी वर्तुळे, आता एका बिंदूतून किती वर्तुळे जात असतील बरं? आपण जर एक बिंदू घेतला आणि त्या बिंदूतून जाणारी वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला तर किती वर्तुळे जातात ते आपण पाहूया. चला तर मग सुरुवातीला आपण बिंदू पी घेऊ, या पी बिंदूतून जाणारं एक वर्तुळ काढू. तसंच वेगळी त्रिज्या घेऊन आपण निळ्या रंगाचं दुसरं वर्तुळ काढलेलं आहे पहा. तसंच त्याच बिंदूतून आपण वेगळी त्रिज्या असणारं तिसरं वर्तुळ काढलं. या पद्धतीने आपण पी या बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढू शकतो. म्हणून एकाच बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात किंवा अनंत वर्तुळे असतात. यानंतर आपण दोन बिंदूतून जाणारी वर्तुळे, समजा वहीवर जर तुम्ही दोन बिंदू घेतले आणि त्या बिंदूमधून किती वर्तुळे जातात हे आपण पाहूया. आकृतीमध्ये पहा, बिंदू ए आणि बिंदू बी हे एका रेषाखंडाने जोडलेले आहेत. आता या दोन बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील ते आपण पाहूया. सुरुवातीला आपण रेषाखंड ए बी चा लंबदुभाजक काढू. आता लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा बिंदू ए आणि बी पासून काय असतो, समदूर असतो, हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. म्हणजेच हा जो लंबदुभाजक आहे, या लंबदुभाजकावर कोणतेही बिंदू घेतले तर ते बिंदू ए आणि बिंदू बी पासून कसे असतात, समदूर असतात, हे आपल्याला काय आहे, माहीत आहे. म्हणून सी केंद्र घेऊन आपण जर एक वर्तुळ काढलं तर ते बिंदू ए आणि बिंदू बी मधून जातं. तसंच तो जो लंबदुभाजक आहे, त्या लंबदुभाजकावर सी व्यतिरिक्त दुसरा बिंदू घेऊन आणि ए आणि बी बिंदूतून जाणारं जर वर्तुळ काढलं तर ते सुद्धा काय होतं, बिंदू ए आणि बिंदू बी मधून जातं. या पद्धतीने आपण तिसरं वर्तुळ काढलं तरी ते त्या दोन बिंदूतून जातं. याच पद्धतीने आपण असंख्य वर्तुळ त्या दोन बिंदूतून काय करू शकतो, काढू शकतो. म्हणून दोन बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे किंवा अनंत वर्तुळे असतात. यानंतर आपण तीन एकरेषीय बिंदूतून जाणारी वर्तुळे म्हणजे काय, किंवा तीन एकरेषीय बिंदूतून किती वर्तुळ जात असतील बरं, ते आपण पाहूया. आकृतीमध्ये बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी हे आपण काय केलेले आहेत, तीन बिंदू घेतलेले आहेत. आता या तीन बिंदूतून जाणारी एक रेषा काढू. आणि या तीन बिंदूतून जाणारी एक रेषा काढल्यानंतर जर आपण कोणत्याही दोन बिंदूतून वर्तुळ काढायचा प्रयत्न जर केला आपण तर काय होतं, ते वर्तुळ काय होणार, दोन बिंदूतूनच जाणार. या अगोदर आपण पाहिलेलं आहे की एक रेषा ही वर्तुळाला जास्तीत जास्त दोन बिंदूमध्ये छेदते. म्हणून एक रेषा वर्तुळाला जास्तीत जास्त दोनच बिंदूमध्ये छेदते. म्हणून तीन एक रेषीय बिंदूतून एकही वर्तुळ काढता येत नाही. आता आपण तीन नैक रेषीय बिंदूतून जाणारी वर्तुळ काढू. त्यासाठी आपण पण वहीवर तीन बिंदू येऊ. बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे तीन नैक रेषीय बिंदू आहेत. हे तीन नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडले तर आपल्याला त्रिकोणाकृती मिळते किंवा आपल्याला एक त्रिकोण मिळतो. आता आपण त्रिकोण ए बी सी च्या कोणत्याही दोन बाजूंचे काय करू, लंबदुभाजक काढू. सुरुवातीला आपण बाजू बी सी चा लंबदुभाजक काढू. म्हणून बिंदू बी वर कंपासचे लोखंडी टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि वरच्या बाजूने एक कंस काढा. तेच अंतर ठेवून दुसरा कंस बी सी च्या खालच्या बाजूने काढा. आता कंपासचं लोखंडी टोक हे बिंदू सी वर ठेवून वरच्या बाजूने पहिला काढलेला कंस काय करा, दुभागा. तेच अंतर ठेवून खालचा काढलेला कंस काय करा, तो दुभागा.
आता हे जे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात ते दोन बिंदू किंवा त्या कंसांचे छेदन बिंदू यातून जाणारी रेषा काढा. हा झाला रेषाखंड बीसीचा लंबदुभाजक. त्याच पद्धतीने आपण त्रिकोण एबीसीच्या बाजू एसीचा लंबदुभाजक काढू. सुरुवातीला आपण बिंदू ए वर लोखंडी टोक ठेवून एक कंस काढला, त्याच्या त्या बाजूच्या विरुद्ध बाजूस दुसरा कंस काढला. या पद्धतीने आपण बिंदू सी वर टोक ठेवून पहिले काढलेले कंस काय केले, एकमेकांना दुभागले आणि त्या छेदन बिंदूतून जाणारी काय केली, आपण एक रेषा काढली की जी लाल रंगाने दाखवलेली आहे. आता बाजू बीसीचा लंब दुभाजक आणि बाजू एसीचा लंब दुभाजक हे परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात. आकृतीमध्ये पहा, तो बिंदू ओ हा त्यांचा छेदन बिंदू दाखवलेला आहे. आता आपण बिंदू ओ आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू हे एकमेकांना जोडून घेऊ, म्हणजे ओ बी, ओ सी आणि ओ ए हे जोडले. आता या तीन अंतरापैकी कोणतंही एक अंतर घेऊन बिंदू ओ वर लोखंडी टोक ठेवून जर वर्तुळ काढलं, त्याची त्रिज्या आपण काय घेणार आहोत, ओ ए किंवा ओ बी किंवा ओ सी कोणतीही घेतली आणि जर वर्तुळ काढलं तर ते त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जातं. यालाच आपण काय म्हटलेलं आहे मागच्या वर्षी, परिवर्तुळ असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की तीन नैक रेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया पहा, की ज्या उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामधील पहिली गोष्ट आहे, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात, आपण त्याची आकृती पण पाहिलेली आहे. दुसरा आहे, दोन भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात, आकृतीमध्ये पहा, ती आकृती पण आपण काढलेली आहे. तिसरा आहे, तीन एक रेषीय बिंदूतून एकही वर्तुळ जात नाही. आणि चौथं आहे, तीन नैक रेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते, किंवा तीन नैक रेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते, आकृतीमध्ये ते आपण दाखवलेलं आहे. यानंतर आपण वृत्त छेदिका आणि स्पर्शिका या संज्ञा अभ्यासणार आहोत पहा. तर वृत्त छेदिका आणि स्पर्शिका यामध्ये काय फरक आहे तो आता आपण पाहू. सुरुवातीला आकृती पहा, या आकृतीमध्ये केंद्र ए असलेलं एक वर्तुळ आणि रेषा एल दाखवलेले आहे. रेषा एल आणि वर्तुळ यांच्यामध्ये एकही बिंदू सामायिक नाहीये. म्हणजेच काय, आकृतीमध्ये रेषा एल व वर्तुळ यांच्यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. त्याच पद्धतीने दुसरी आकृती पहा, या आकृतीमध्ये रेषा एम आणि केंद्र बी असलेलं वर्तुळ यांच्यामध्ये पी हा बिंदू कसा आहे, सामायिक आहे. म्हणून रेषा एम ला वर्तुळाची काय म्हणतात, स्पर्शिका म्हणतात. रेषा एम व वर्तुळ यांच्यामध्ये बिंदू पी हा एकच सामायिक बिंदू आहे. येथे एम ही काय आहे, वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि बिंदू पी हा स्पर्श बिंदू आहे. यानंतर तिसरी आकृती पहा, यामध्ये आपण सी केंद्र असलेले एक वर्तुळ आणि रेषा एन ही वर्तुळाला क्यू आणि आर मध्ये छेदते, म्हणजे बिंदू क्यू आणि आर त्यांचे काय आहेत, छेदन बिंदू आहेत. या रेषेला त्या वर्तुळाची काय म्हणतात, वृत्त छेदिका असे म्हणतात. रेषा एन व वर्तुळ यांना दोन सामायिक बिंदू आहेत. क्यू व आर हे रेषा व वर्तुळ यांचे छेदन बिंदू आहेत व रेषा एन ही वर्तुळाची वृत्त छेदिका आहे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय अभ्यासणार आहोत पहा. काय आहे प्रमेय, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता या प्रमेयाची सिद्धता आपण अप्रत्यक्ष पद्धतीने पाहणार आहोत. नववीला सिद्धतेची अप्रत्यक्ष पद्धत पाहिलेली आहे. सुरुवातीला काय करू, आपण दिलेल्या विधानावरून आकृती काढण्याचा प्रयत्न करू. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून
म्हणून सुरुवातीला काय दिलेलं आहे, आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे, म्हणून आपण काय करू, एक वर्तुळ काढलंय. तसंच त्या वर्तुळाचा केंद्र ओ घेऊ, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, म्हणून आपण वर्तुळाला एल ही काय काढू, स्पर्शिका काढू, आणि बिंदू ए हा त्याचा काय आहे, स्पर्श बिंदू आहे. वर्तुळ केंद्र आणि स्पर्श बिंदू हे एकमेकांना जोडू. मग दिलेल्या माहितीवरून काय केलं, आपण सुरुवातीला आकृती काढली. आता आकृतीमध्ये जे दिसतंय ते आपण काय लिहिणार आहोत, पक्ष लिहिणार आहोत. काय दिसतंय आकृतीमध्ये, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते. रेख ओ ए ही त्रिज्या आहे आणि साध्य काय करायचंय आपल्याला, की तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. म्हणून आपलं साध्य काय येईल पहा, रेषा एल लंब त्रिज्या ओ ए. याची आपण आता सिद्धता पाहू. समजा रेषा एल ही ओ ए ला लंब नाही. आता या ठिकाणी आपण काय केलंय, रेषा एल ही रेख ओ ए ला लंब नाही, म्हणून आपण काय करू, दुसरी रेषा काढू. म्हणून समजा बिंदू ओ मधून रेषा एल वर ओबी हा लंब टाकला. आकृतीमध्ये पहा की ओबी हा काय आहे, आता लंब आहे, ओ ए लंब नाहीये, म्हणून आपण काय केला, रेख ओबी हा काय केला, रेषा एल ला लंब टाकला. म्हणून बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा कसा असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. तसंच आपण रेषा एल वर बिंदू सी असा घेता येईल की ए डॅश बी डॅश सी आणि बी ए बरोबर बी सी. आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी आपण काय केली, थोडी थोडक्यात रचना केलेली आहे. आता आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत, पहा, त्रिकोण ओबीसी व त्रिकोण ओबीए. आकृतीमध्ये निळ्या रंगाने आणि लाल रंगाने ते दाखवलेले आहेत. आता हे दोन त्रिकोण आपण काय करू, एकरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. म्हणून रेख बी सी एकरूप रेख बी ए, याला काय कारण येईल, रचनेमध्ये आपण ते काय केलेलं आहे, एकरूप घेतलेले आहेत. तसंच कोण ओबीसी एकरूप कोण ओबीए. आकृतीमध्ये पहा, कोण ओबीसी आणि कोण ओबीए हे काय आहेत, प्रत्येकी 90° आहेत. रेख ओबी एकरूप रेख ओबी, त्या दोन त्रिकोणामध्ये ओबी ही काय आहे, सामायिक बाजू आहे, म्हणून त्याला कारण येईल सामायिक बाजू. म्हणून त्रिकोण ओबीसी एकरूप त्रिकोण ओबीए, कारण बा को बा कसोटी नुसार. म्हणून ओसी बरोबर ओए, आपण त्रिकोणाच्या बाजू ओसी आणि ओए काय दाखवल्या, बरोबर दाखवल्या. त्याला कारण काय येईल, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. परंतु रेख ओए ही त्रिज्या आहे, म्हणून रेख ओसी ही सुद्धा काय होईल, त्रिज्या होईल. म्हणून बिंदू सी हा वर्तुळावर असेल. ओसी आणि ओए जर त्रिज्या असतील तर बिंदू ए आणि सी काय असतील, वर्तुळावर असतील. म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी या दोन बिंदूमध्ये छेदेल. हे विधान पक्षाशी विसंगत आहे, कारण रेषा एल ही काय दिलेली, आपल्याला स्पर्शिका दिलेली आहे. म्हणजेच रेषा एल वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते, कारण पक्ष. म्हणून रेषा एल ही त्रिज्या ओए ला लंब नाही, हे असत्य आहे. म्हणजे आपण जे समजलं होतं सिद्धतेच्या सुरुवातीला ते काय आहे, असत्य आहे. म्हणून रेषा एल लंब त्रिज्या ओए. यानंतर आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास पाहू. काय आहे प्रमेय, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. विधानावरून आकृती काढू आपण वर्तुळाच्या, म्हणून सुरुवातीला काय करू, वर्तुळ काढू. त्या वर्तुळाचा केंद्र एम यू. आता त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आपण एक काय करू, स्पर्शिका काढू, की जी वर्तुळाला बिंदू एन मध्ये काय करते, स्पर्श करते. जे आकृतीमध्ये दिसते ते आपण काय करू, पक्ष म्हणून लिहू. म्हणून पक्ष काय येईल, रेख एम एन ही केंद्र एम असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. बिंदू एन मधून जाणारी रेषा एल ही त्रिज्या एम एन ला लंब आहे. साध्य लिहू पहा आपण, त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे काय करायचं आपल्याला, रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे हे दाखवायचं आहे. याची आपण आता सिद्धता पाहू.
सुरुवातीला रेषा एल चा पी हा एन खेरीज दुसरा कोणताही बिंदू घेतला आणि रेख एम पी काढला. आता त्रिकोण एम एन पी मध्ये कोण एन हा काय आहे, काटकोन आहे. म्हणून रेख एम पी हा काय आहे, कर्ण आहे. आकृतीमध्ये काटकोनासमोरील बाजू कर्ण आहे. म्हणून रेख एम पी हा काय असला पाहिजे, एम एन पेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणून बिंदू पी हा वर्तुळावर असणे शक्य नाही, कारण रेषा एल वरील बिंदू एन आणि पी एकशे आहेत, वेगळे बिंदू आहेत. म्हणजे रेषा एलचा एन खेरीज इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. म्हणून रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूत छेदते. म्हणून रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. यानंतर आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय पाहू. काय आहे प्रमेय? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. वर्तुळाच्या बाह्य भागातील, आता दिलेल्या विधानावरून आपण काय करू, वर्तुळ म्हटलेलं आहे म्हणून आकृतीमध्ये एक वर्तुळ काढू की ज्याचं केंद्र ए आहे. वर्तुळाच्या बाह्य भागात एक बिंदू घेऊ आपण, कारण बाह्य भागातील बिंदूतून म्हटलंय म्हणून बाह्य भागात डी हा बिंदू घेतला. त्या बाह्य भागातून काढलेले स्पर्शिका खंड म्हणून बिंदू डी मधून वर्तुळाला डी पी हा एक स्पर्शिका काढू आणि डी क्यू ही काय करू, दुसरी स्पर्शिका काढू. आता हे स्पर्शिका खंड काय आहेत, एकरूप आहेत, हे आपल्याला दाखवायचे. म्हणून आकृतीमध्ये जे दिसतंय ते आपण काय करू, पक्ष म्हणून लिहू. केंद्र ए असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात डी हा बिंदू आहे. रेषा डी पी व रेषा डी क्यू या वर्तुळात अनुक्रमे बिंदू पी व बिंदू क्यू यांना स्पर्श करतात. साध्य काय करायचंय की त्या स्पर्शिका काय आहेत, एकरूप आहेत, हे आपल्याला दाखवायचंय. म्हणजेच बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू. आता यासाठी आपण काय करू, एक रचना करू. काय करता येईल पहा, रचना रेषा ए पी व रेषा ए क्यू काढा, तसेच रेषा ए डी जोडा. आकृतीमध्ये पहा, रेषा ए पी आणि रेषा ए क्यू ह्या निळ्या रंगाने, तसेच ए पी हा सुद्धा निळ्या रंगाने दाखवलेला आहे. आता आपण याची काय करू, सिद्धता पाहू. सिद्धतेमध्ये सुरुवातीला आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण दिसत आहेत पहा, एपीडी आणि एक्यूडी, हे दोन त्रिकोण काय करू आपण, एकरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि ते एकरूप झाले म्हणजे त्याच्या संगत बाजू सुद्धा काय असतात, एकरूप असतात, हे आपण दाखवू. म्हणून त्रिकोण पीएडी व त्रिकोण क्यूएडी मध्ये आकृतीमध्ये पहा, ते दोन त्रिकोण एक निळ्या रंगाने आणि दुसरा लाल रंगाने दाखवलेला आहे. या दोन त्रिकोणात रेख एडी एकरूप रेख एडी, कारण रेख एडी ही काय आहे, त्यांची सामायिक बाजू आहे. म्हणून त्याला कारण येईल सामायिक बाजू. तसंच कोण एपीडी एकरूप कोण ए क्यू डी, कारण त्या प्रत्येकाचं माप किती आहे, 90° आहे. का 90° आहे, त्याला कारण येईल स्पर्शिकेचे प्रमेय. तसंच रेख एपी एकरूप रेख ए क्यू, त्याला कारण काय येईल, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आकृतीमध्ये पहा, एपी आणि एक्यू काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून ते दोन त्रिकोण काय आहे, त्यांचा कर्ण आणि एक बाजू एकरूप आणि ते काय आहेत, काटकोण आहेत. म्हणून त्रिकोण पीएडी एकरूप त्रिकोण क्यूएडी, त्याला कारण येईल कर्णभुजा कसोटी नुसार. आता जो दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू सुद्धा काय असतात, एकरूप असतात. म्हणून बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू, त्याला कारण येईल एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. या पद्धतीने हे प्रमेय सिद्ध झाले. यानंतर आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया पहा. त्यामध्ये पहिले आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या रेषेला लंब असते. आकृतीमध्ये पहा, हे प्रमेय आपण पाहिलेलं आहे. दुसरा आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आकृतीमध्ये ते दाखवलेलं आहे. आणि तिसरं आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात.